वाडा तालुक्यातील बंध मैत्रीचे या सामाजिक ग्रुपतर्फे शनिवार दिनांक 13 जुलै रोजी चिंचगर येथील हवी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. या सामाजिक ग्रुपच्या वतीने यावर्षी विविध गावात जाऊन 10,000 झाडांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. वाडा तालुक्यातील हवी पाटील विद्यालय चिंचगर येथे सन 1991 मधील SSC वर्गमित्र असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन बंध मैत्रीच्या या ग्रुपची स्थापना केली होती. गेली 8 वर्षे अखंडित या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. बंध मैत्रीचे या ग्रुपच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी काजू, जांभूळ, वड, पिंपळ, जंगली फणस, पळस, कडुलिंब, बेहडा, पेरू, आंबा, आवळा, सीताफळ आदी झाडांचे रोपण करण्यात आले, तर संबंधित शेतकरी व नागरिकांनी या रोपण केलेल्या झाडांचे जतन व रक्षण करावे असे आवाहन आयोजकांकडून यावेळी करण्यात आले. निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास, वातावरणातील घडत असलेला बदल व खालावलेली हवेची गुणवत्ता आदी बाबी लक्षात घेऊनच देशभरात वृक्षारोपण होणे आज काळाची गरज बनली आहे. 10,000 झाडांचे रोपण करण्याचा संकल्प करणाऱ्या बंध मैत्रीच्या ग्रुपच्या या कार्यक्रमामध्ये खासदार हेमंत सवरा तसेच उपविभागीय अधिकारी भगवानजी आगे पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बापजी काठोळे, नायब तहसीलदार सुनील लहानगे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल विनोद दळवी, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, मुख्याध्यापक संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीता पाटील, आशा ठाकरे, नयना मोकाशी, रत्नप्रभा चौधरी, प्रतीक्षा पाटील, सुनीता पातकर व बंध मैत्रीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले होते. आणि आज एवढा पाऊस पडून देखील आपल्याला गरम होते, पंखा नसला तर आपण बसू शकत नाही. हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग हा कशाचा परिणाम आहे? हा पर्यावरणाचं संतुलन आपण कुठेतरी बिघडवलेलं आहे. म्हणून अभिनव उपक्रम राबविणाऱ्या या बंध मैत्रीच्या मित्र मैत्रिणींचं संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने मी मनापासून कौतुक करीत आहे. या ग्रुपचे अनेक चेहरे ओळखीचे आहेत. खरं तर खासदार साहेबांच्या जोडीने आलेले मंगेश पाटील बीजेपीचे तालुका प्रमुख आहेत, परंतु बंध मैत्रीच्या ग्रुपच्या जोडीने ते खाली बसलेले आहेत. आमचे संचालक आहेत जयेश पाटील सर, ते देखील बंध मैत्रीच्या ग्रुपमधले, ते देखील खाली बसलेले आहेत. सर्व रथी महारथी आहेत, विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक म्हणून आहेत. आता अनंता दुबेले तर राजे पाटील साहेबांना माहिती आहे, एक चळवळीचा माणूस, पुरोगामी विचाराचा. कोणाला पटवलं होतं की एखादी पाण्याची बाकी विकत आण, तेव्हा आम्ही हसायचो, पाणी कधी विकत मिळतं का? बरोबर, कदाच माझ्या वयाचे कदाच लोक असतील इथे ज्यांनी लहानपणी पाणी विकत आणणं हा विषय त्यांना माहितीच नव्हता. बरोबर, आता ते पाणी आपलं विकत मिळतंय, 20 रुपये, 25 रुपये, मोठ्या हॉटेलमध्ये गेले 50 रुपये. तसेच कालांतराने आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल, जसे आता आपल्याला बाटल्या दिसतात इथे, बाटल्या दिसतील इथे की बाबा ऑक्सिजन घ्या, फ्रेश व्हा आणि मग बोला. कारण एवढं वाढलेलं आहे, आपलं प्रदूषण एवढं वाढलेलं आहे, त्याला कारण कोण आहे? आपणच आहोत. भाई, आपली जी पुढची पिढी आहे त्यांना जर आपलं व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर आपला समज घडायला